पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा आता चिंताग्रस्त झालाय। अकोला जिल्ह्यातल्या अकोट मध्ये शेतकऱ्यांनी चक्क बैलांना सोबत घेऊन फेरी काढत वरुणराजाला साकडे घातले। झुला पांघरून सजलेल्या बैलांसह निघालेली अकोट मधली ही अनोखी वारी अकोट मध्ये चर्चेचा विषय ठरली आहे। हे सजलेले बैल पाहून पोळ्याची आठवण येते, पण हे बैल पोळ्यासाठी सजले नाहीत तर ही तयारी आहे पावसासाठी, वरुण देवाची करुणा भागण्यासाठी। पाऊस पडावा म्हणून अकोट मधील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांसह गावात फेरी काढली। नंदीपेठ मंदिरातून निघालेली ही फेरी गावातील मुख्य रस्त्यांवरून फिरली। गावातल्या 60 बैलजोड्या आणि शेतकरी यात सामील झाले। पावसानं दडी मारल्यानं अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्यात, कुठं पेरण्यात झालेल्या नाहीत तर कुठं दुबार पेरणीची वेळ आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट वरुण देवाचा धावा केलाय। आम्ही पाऊस झाल्यासाठी बैलांचा हे काढलेला आहे गोडीसाठी, कारण आम्हाला शेतकऱ्यासाठी पाऊस हवा, त्यासाठी आम्ही हे काढलेलं आहे। आमचं सर्वात मोठं संस्थान नंदिकेश्वर आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्व शेतकरी बैलांची मिरवणूक काढत आहोत पाण्यासाठी। पावसानं दडी मारल्यानं खचून न जाता हे शेतकरी खंबीरपणे उभे राहिलेत। पाऊस पडेल ही एकच आस या शेतकऱ्यांना आहे, पण आता लवकरच त्यांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण विदर्भासह राज्यात लवकरच मान्सून बरसणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। जयेश जगड, झी मीडिया, अकोला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।